प्रबोधनकार ठाकरे हे हिंदुत्ववादी होते का आणि त्यांचे हिंदुत्वाबद्दलचे विचार काय होते हा प्रश्न सध्या सगळ्यांनाच पडलाय आणि त्याचं कारण ठरलंय शिवसेनेत पडलेली उभी फूट. उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिफ्ट झालेत असा आरोप वारंवार त्यांच्यावर होतोय. पण या वादात एक नाव समोर येते ते म्हणजे प्रबोधनकार ठाकरे. उद्धव ठाकरे सध्या प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चाललेत असं काही जण सांगतात. पण हे प्रबोधनकार ठाकरे नेमके कोण होते आणि त्यांची हिंदुत्वाबद्दलची मतं काय होती याचाच एक किस्सा तुम्हाला उलगडून सांगणार आहे. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय टीओडी फ्लॅशबॅक. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या नावाची जेव्हा कधी चर्चा होते त्यावेळी प्रबोधनकारांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. प्रबोधनकार म्हणजे बाळासाहेबांचे वडील, लेखक, पत्रकार, इतिहासकार म्हणून ते स्वयंभू होते. त्यांनी सुरू केलेल्या प्रबोधन या नियतकालिकावरून त्यांना प्रबोधनकार अशी उपाधी मिळाली. प्रबोधनकारांचे व्यक्तिमत्व अगदी सुरुवातीपासूनच झंझावती होतं. भाषणातील ठाकरी शैलीचा उगम त्यांच्यापासूनच झाला. बाळासाहेब आणि पुढच्या पिढीला त्यांनी मराठी बाणा आणि हिंदुत्व यांचा वारसा दिला. प्रबोधनकारांचा हिंदुत्ववाद हा आजही अनेकांना पचनी पडणारा नसेल. भिक्षुकशाहीचे बंड, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे अशा पुस्तकातून त्याची प्रचितीही येतेच. प्रबोधनकारांचे हिंदुत्वाबद्दलची मतं कशी होती हे समजून घेण्यासाठी एक किस्सा पाहूयात. हिंदू मशनरीतर्फे अख्ख्या महाराष्ट्रात प्रबोधनकारांच्या सभा चालायच्या. एकदा अशाच एका सभेसाठी ते नागपूरला गेले होते. सभेला विलक्षण गर्दी झाली होती. ठाकरेंच्या घणाघाती भाषणानंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम सुरू झाला. यातच एक ख्रिस्ती रेवडंट सुद्धा सभेला हजर होते. रेवडंट म्हणजे धर्मगुरू. तर या रेवडंट महाशयांनी या भाषणात प्रबोधनकारांची जिरवायची असं ठरवलं. त्यांनी एक अवघड प्रश्न ठाकरेंना विचारला. परधर्मीयांच्या घरी जेवल्यास हिंदू बाटतो का? कसलाही वेळ न दवडता हिंदूला बाट कशानेही लागत नाही असं उत्तर त्यांनी दिलं. रेवडंट महाशयांना चेव फुटला होता. तुम्ही मुसलमानांकडे जेवता का असा पुढचा प्रश्न त्यांनी विचारला. यावरही प्रबोधनकार अगदी आम्ही वाटेल त्याच्या हातचे खाऊ आणि तरीही हिंदू राहू. आता मात्र हे संभाषण पेटत गेलं आणि रेवडंटने शेवटी गुगली टाकायचा म्हणून एक प्रश्न विचारला की गोमांस खाल का? आता मात्र प्रबोधनकारांना रागाचा पारा अनावर झाला आणि प्रबोधनकार कडाडले. गोमांसच काय, आम्ही तुम्हाला खाऊ, तुमच्या ख्रिस्ताला खाऊ, सगळ्या जगाला खाऊ आणि वर निर्भेळ हिंदूच राहू. अशा प्रकारे रेवडंटचा माज प्रबोधनकारांनी जिरवला. हिंदुत्वाला सर्वसमावेशक आणि समतेची कसोटी देण्यात अशा प्रकारे प्रबोधनकार यशस्वी ठरले. प्रबोधनकारांचे हिंदुत्व परंपरावादी नव्हतं, तर ते सुधारणावादी. त्यांच्या व्यक्तिमत्वात उदारमतवाद, समाजवाद, अधूनमधून हिंदुत्ववादाची भावना आणि सामाजिक सुधारणेची तळमळ याचा अद्भुत मिलाफ होता. महाराष्ट्राच्या इतिहासात ही किमया फक्त प्रबोधनकारांनाच जमली यात तीळ मात्र शंका नाहीये. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या टीओडी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.